मी कोमल मैत्रिणीनो, आज आपण बनवणार आहोत एक पावसाळी भाजी। ती भाजी म्हणजे कारल्यासारखी दिसणारी ही छोटी छोटी, याला करटुले म्हणतात, कोणी कंट्रोली म्हणतात तर कोणी कंटा सुद्धा म्हणतात। याची आता आपण भाजी बनवणार आहोत। ही काही कंठा करटुले मी थोडी घेतलेली आहेत, ती मी आतमधून बिया काढून साफ करून घेतलेली आहेत। ती मी भरणार आहे आणि ती भरण्यासाठी मी ओल्या नारळाचं वाटप घेतलेलं आहे आणि थोडा कांदा घेतलेला आहे। हे आपण भरून घेणार आहोत। त्याच्यानंतर तिची आपण थोडीशी भाजीसुद्धा बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी मी अशा प्रकारे कापून घेतलेली आहे भाजी, बिया काढून। ओलं नारळ घेतलेलं आहे 2 ते 3 चम्मच, किसून घेतलेलं आहे। एक कांदा आणि मिरची घेतलेली आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून। जिरं राई घेतले 1/2 चम्मच फोडणीसाठी आणि फोडणीसाठी तेल। आता मी भरण्यासाठी घेतलेले आहेत कंट्रोली आणि त्याच्यासाठी मी आता वाटण तयार करून घेणार आहे। आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता हे वाटण कांद्यामध्ये मिक्स करून घेते। कंट्रोली भरण्यासाठी हे आपण ओलं नारळ आणि कोथिंबीरचं वाटप घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते, 1/2 चम्मच हळद आणि 1/2 चम्मच गरम मसाला, असं मिश्रण भरणार आहे त्याच्यामध्ये। अशा प्रकारे मिक्स करून अशा पद्धतीने भरून घेणार आहे कंट्रोलीमध्ये। आणि मी इथे एक तवा ठेवलेला आहे गॅसवर, त्याच्यामध्ये मी तेल घालते, त्याच्यामध्ये तळून घेणार आहे। 2 चम्मच तेल टाकलेलं आहे मोठा, त्याच्यामध्ये अशा प्रकारे सर्व कंट्रोली भरून अशा सर्व तळून घेणार आहे। कारल्यासारखी दिसणारी ही कंट्रोली कारल्याप्रमाणे कडू नसतात पण टेस्टी असतात, त्याच्यामुळे लहान मुलं पण आवडीने खातात। आपण ह्या सर्व परतून घेऊया, अशा ब्राऊन होतात, छान शिजून निघतात त्या। भरलेली कंट्रोली आपली छान ब्राउन झालेली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आपण ह्याच तव्यामध्ये आता भाजीला पण फोडणी टाकणार आहोत, कंट्रोलीची भाजी। त्याच्यामध्ये मी 2 फळी तेल टाकते आहे
त्याच्यामध्ये अर्धा अर्धा चमच जिरं आणि राई टाकते। त्यातच हिरवी मिरची उभी चिरलेली छान परतून घ्यायची। त्यातच आपण कांदा टाकणार आहोत। कांदा थोडस आपण शिजवून घ्यायचे। त्याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ अर्धा चमच, हळद आणि अर्धा चमच गरम मसाला आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकणार आहोत। ज्याला हवा असेल त्याने लाल तिखट टाकू शकता। छान परतून घ्यायची। मस्त खमंग सुटलेला आहे। आता ही आपण भाजी चांगली व्यवस्थित अशी शिजवून वाफवून घेऊया। त्याच्यावरती मी झाकण ठेवते। बघूया आपली भाजी शिजली आहे का। वाव, छान सुगंध सुटलेला आहे। आपली कंत्रोलीची भाजी शिजलेली आहे, छान मऊ झालेली आहे आणि मस्त खमंग पण सुटलेला आहे। आता मी गॅस बंद करते। त्या अगोदर आपण थोडंसं त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत। मस्त परतून घ्यायचं छान झालं। आणि आता हे मी गॅस बंद करते। आणि आता सर्विंग प्लेटमध्ये काढून मस्त खमंग अशी कंट्रोलीची भाजी आणि भरलेली कंट्रोली आपली तयार आहे। ही कंट्रोली आपण जेवताना जेवणात भाजी म्हणून खाऊ शकतो किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकतो।